कोबीचा अळू वडे, कोबीचा अळू वडे बर का। ओके साहित्य मला सांगते काय काय। ही अळूची पानं, खिसलेला कोबी, बेसन, खिसलेला नारळ, गरम मसाला, दाण्याचा कूट, गुळ चवीला, कोथिंबिरी, धणे जिरपूड, तांदळाचं पीठ, तीळ, डाळिंबाचे दाणे, आलं मिरचीचं पेस्ट, लिंबाचा रस, हिंग, लाल तिखट, हळद, मीठ। साहित्य बरोबर सांगण्यात आलेलं आहे। हे आपण गुळ किसून घेतलं ना बारीक, हां जरा कापून घेतलं म्हणजे ते सारण करताना ते मिक्स झालं पाहिजे ना। ओके मला एक हे सुचलं कसं, म्हणजे आपण अळूवडी तर आपण नेहमी खातो, ही मध्येच कोबी अळूवडी कुठे आली? हे जी कोणी नैवेद्यासाठी कांदा नाही घेत आणि नुसतं पिठाची अळूवडी बरी नाही लागत ना सारण करून, ना म्हणून ते कोबी टाकण्यात त्याचं हे झालं। सुचलं कसं पण काय म्हणजे कशामुळे सुचलंय? हा मी जस्ट विचारलं की असं होऊ शकते का कोबी किसलेला टाकलं कांद्याऐवजी तर किती टेस्टी लागेल, तर करून बघू म्हणून पण करून बघितले मग छान वाटल्या आणि मग ते सुरूच झालं मग। हो मग। ओके साहित्य बघितलेलं आहे, आता जाऊया आपण कृतीकडे। काय काय कृती काय आहे? आम्ही इथे काहीतरी तापत ठेवलेलं आहे। काय स्टीम करायचे आहे ते? अच्छा स्टीम करायची, फोल्ड केली ना। ओके मग ती त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल? आपण एक बाउल घेऊया। हा बाउल, बाउल घेऊन काय करणार आहे? आधी किसलेला कोबी एक वाटी सारखा घेतला, त्याला आता आपण पहिले मसाले टाकू। पहिले हे नारळाचा खीस जरासा टेस्टला, कोथिंबिरी जराशी, दाण्याचा कूट घेऊ आपण, आणि हे वाटण आधी घेऊया। वाटणाप्रमाणे थोडे मसाले आपण ऍड करू सगळे जे आहे ते। पाव चमची गरम मसाला, ऍक्च्युली आपल्याला चवीप्रमाणे ते आपण चवीप्रमाणे हो नाही का। हा धणे जिरं, धणे जिरं घालायचं जरा पाव चमची सारखं, हळद, लाल तिखट घालायचं चांगलं एक चमची सारखं, हिंग घालावा जरास, अळूची पानं हे खजुळी असतात म्हणून थोडा लिंबाचा रस। अच्छा हा आपण लिंबाचा रस त्यालाही लावणार का? नाही त्यालाच लावायचं। हा ओके ओके ह्याच्यातच टाकायचं असते आणि मीठ चवी पुरतं। ओके आणि थोडं तेल घालू याच्यात मोहन करिता। तुम्हाला माहिती आहे का गरम तेलाला मोहन का म्हणतात? ते काय माहिती नाही मी किती किती पछाडलंय मला ते। हा एक नेहमी प्रश्न पडतो, आता मी तेल घातलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण ते मोहन का म्हणजे तुमच्या मोठ्या बहिणीला सुद्धा माहिती नाही मोहन का म्हणतात त्याला? मोहन प्रश्न छान आहे तुमचा। नाही मी किती किती भाग मी विचारतो की मोहन का म्हणत, गरम तेल का म्हणत नाही, मोहन मोहन का उद्या म्हणे प्रदीप घाला असं कसं होईल? असो ज्यांना माहिती असेल त्यांनी कृपया मी जो पत्ता देतो ना त्याच्यावर कळवावं। ओके आता आपण काय चवीला गुळ टाकूया थोडस, आणि आपण सगळं जिन्नस त्याच्यामध्ये आहे सगळं जवळजवळ, आता फक्त हे राहिलेलं आहे। या दोन्ही वस्तू आहे ना तीळ आणि डाळिंबाचे दाणे हे सर्व करण्यापुरतीच आहे। ओके ओके त्याचं महत्व तेवढंच आहे। हा त्याचं महत्व तेवढंच आहे। ओके आता काय करायचं मला सांगा। आता कोबीला पाणी जास्त, कोबीला पाणी लागत नाही म्हणजे कोबी किसला की त्याचं पाणी सुटते म्हणून हे सगळं चुरून घ्यायचं। बरं चांगलं मिक्स करून घ्यायचं की मग ते आपण थोडं बेसन घेऊया, त्याच्यात लागेल एवढंच बेसन घ्यावं। साधारण एक वाटीला पाऊंड बेसन लागते आणि मिक्स झालं तर ते मस्त पैकी होऊन जाते कारण की कोबीचं पाणीच तेवढा सुटतो। अच्छा आता काय करायचं मला सांगा, आमचं हे व्यवस्थित झालेलं आहे। तर हे सारण तयार झालेलं आहे, आता हे फक्त आपण अळूच्या पानाला लावून घ्यायचं एक सारखं। कृष्णाची बरीच नाव आहेत ना, पण जास्त प्रिय आहे म्हणून असो, म्हणजे हे आपण जितकं रुचकर बनवू तेवढं ते चांगलं लागेल, टेस्टी लागणार। आणि असं दुसरं पान नाही एकच करूया की? अच्छा ह्याच्यावर लावणार, ह्याच्यावरती लावूया ना। ओ हो बर ओके हे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं। आता तुम्ही घडी कशी घालते याची मला उत्सुकता आहे बरं का? घडी घालून त्या बाजूला ही थोडस सारण लावून घ्यायचं। ओके
म्हणजे एकही बाजू मोकळी सोडायची नाही, चारी बाजूनी त्या घड्या फोल्ड करून सारण लावून घ्यायचं. हे कोणी शिकवलं तुम्हाला? हे माझ्या सासूबाईनी शिकवलं. बर, आता काय करायचं? आता हे आपण स्टीम करायला ठेवूया. ओके, आपण इथं झाकण ठेवून हे वाफवून घेऊ. किती वेळ लागेल साधारण? 20 मिनिटं लागेल. 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं पण थांबायची गरज नाही. 20 मिनिटं कशाला थांबायचं, आपल्याकडे आहे शिजवलेलं ऑलरेडी. ओके, आता मला सांग काय करायचं. आपण याच्या वड्या पाडून घेऊया. कोबी आळू वडी ना? जरा सॉफ्ट असते ही, कारण कोबी नरम पडतो ना. बरोबर. आणि आता हे आपल्याला काय शॅलो फ्राय करायचं? शॅलो फ्राय करायचे. आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापून गेलं. आपण आता हे तीळ घेऊ आणि हे टाकून देऊ ह्याच्यावरती. बर, हे तडतडतील. हे तीळ टाकण्याचं काय प्रयोजन? तिकडे गुजरात मध्ये अहमदाबाद मध्ये आळूवडीला पात्रा म्हणतात, तिथे अशी तिळाची फोडणी देतात. आणि मग थोडं रुचकर म्हणून मी ते शॅलो फ्राय केलेले आहे. जरा हे नरम होते ना कोबीनी, म्हणून हे रुचकर लागावे म्हणून मी ते शॅलो फ्राय केले. थोडा कडक पण कुरकुरीत पण आहे. आता हे तडतडलं की आपण हे त्याच्यावरती एक एक सोडून देऊ. बस. आणि आता हे साधारण आपल्याला काय करायचं? हे जरा एक बाजूनी लाल झाले की मी दुसरी बाजू तशीच लाल करून घ्यायची. म्हणजे आपण तिळावरती ते टाकलं आहे ना, वड्या टाकल्या आहेत, तर मग त्या चिटक तिलपिण आणि लाल सुंदर कलर पण येईल. बाजूने परत तेलबिल टाकायचं नाही ना काही? नाही, असं काही हवेतला टाकायचं ना, तेलाची आवड आहे त्यांनी टाकू शकतो. पण तशी गरज नाही, गरज नाही. अशी थोडीशी लालसर झाली की मग ती झाली. ओके, आणि मग उतरायची आणि त्यात आपल्याला फक्त सजावट आहे, सजावट करायची. डाळिंबीचे दाणे, कोथिंबीर, अशी अशी सजावट करायची. लाल झाली की ती झाली असं समजायचं. तुम्ही सुद्धा लाल पेन नाही घेतलं तरी चालेल. तीळची शोभा येण्यासाठी आपण त्याला केलेला आहे. ओके, तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहूनच घ्या. आता कोबीची अळूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची पानं, किसलेला कोबी, बेसन, ओलं खोबरं, गरम मसाला, दाण्याचा कूट, गुळ, कोथिंबीर, धणेजिरे पूड, तांदळाचं पीठ, तीळ, डाळिंबाचे दाणे, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, हिंग, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोबी, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, गरम मसाला, धणेजिरे पूड, हळद, तिखट, हिंग, लिंबाचा रस, मीठ, तेल, गुळ आणि बेसन घेऊन पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण अळूच्या पानांना आतल्या बाजूने लावून उंडे तयार करावे आणि ते 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावेत. उंडे कापून त्याच्या वड्या पाडाव्यात. तेलावर तिळाची फोडणी देऊन त्यावर ह्या वड्या खरपूस भाजून घ्याव्यात. वरून डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.